नमस्कार मी अतुल कुलकर्णी लोकमत डॉट कॉममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काँग्रेसचं राजस्थानमधलं सरकार पडणार आणि मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या पद्धतीने कमलनाथ यांचं सरकार पाडलं त्याच पद्धतीचं काम आता राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री असणारे सचिन पायलट करणार अशा बातम्या सुरू झालेल्या आहेत एकोणीस आमदार आणि तीन अपक्षाचा पाठिंबा असलेले सचिन पायलट भारतीय जनता पक्षामध्ये उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार अशा बातम्या सुरू झालेल्या आणि त्यासाठीच ते दिल्लीत गेलेत अशीही चर्चा आहे एक चर्चा अशी आहे की राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना रविवारी संध्याकाळी दिल्लीत बोलवलेलं आहे त्यांची मिटिंग होईल आणि त्या मिटिंगमध्ये कदाचित चित्र वेगळं दिसेल पण मध्य प्रदेश पाठोपाठ आता राजस्थानमध्येही भाजपची सत्ता येण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत आणि या घटनेमुळे काँग्रेसमध्ये जुने जाणते सिनियर सिटीजन ज्याला म्हणू थोडेसे वयोवृद्ध नेते आणि तरुण फळीतले नेते यांच्यामधला वाद आता प्रत्येक राज्यात आणि देशपातळीवर देखील कुठे ना कुठे समोर येऊ हो पाहतो गहलोत आणि पायलट हा वाद काय आहे हा आपण आधी पाहूया दोन हजार अठरा साली राजस्थानची विधानसभा निवडणूक झाली विधानसभेच्या दोनशे जागांमध्ये काँग्रेसने एकशे सात जागा जिंकल्या निर्विवाद बहुमतासाठी एकशे एक जागा पाहिजेत एकशे सात जागा जिंकल्या त्याशिवाय बारा अपक्ष आणि इतर पक्षांच्या पाच आमदारांचा पाठिंबा असे एकशे चोवीस आमदारांचा पाठिंबा काँग्रेसला आहे सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा केला होता पण काँग्रेसनी त्या ठिकाणी अत्यंत अनुभवी आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक गहलोत यांची निवड केली आणि अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले सचिन पायलट यांनी बंडखोरी करू नये म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रीपदासोबतच राजस्थानचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे देण्यात आलं आणि प्रदेशाध्यक्षपद हे स सचिन पायलट यांच्याकडे दिल्यामुळे अशोक गहलोत काहीसे नाराज आहेत आणि या नाराजीचं एक मुख्य कारण हे देखील आहे महत्त्वाची अनेक खाती अशोक गहलोत यांनी स्वतःकडे ठेवली एक ग्रह खातं सचिन पायलट यांच्याकडे असलं तरी इतर महत्त्वाची खाती त्यांचे समर्थक आमदार आहेत त्यांना द्यावा असे त्यांची मागणी होती मात्र गेहलोत म्हणतात की तुम्ही प्रदेशाध्यक्ष सोडा मग तुम्हाला आम्ही महत्त्वाची खाती देऊ हा तो वादाचा एक मुख्य गाभा आहे आणि हे पद तसं बघायला गेलं तर सहा वर्ष गेहलोत यांच्याकडे होतं आणि मुळात निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात एक दरी निर्माण झाली होती गहलोत यांच्या मुलाचा निवडणुकीत पराभव झाला आणि तो सचिन पायलट यांनीच घडवून आणला असा गहलोत यांनी आरोप केला होता पायलट यांनी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी अशी मागणीही गेहलोत यांनी केली होती आणि त्यांच्या वादावादीचं हे एक कारण होतं आता नवीन वाद कशामुळे निर्माण झाले ते देखील आपण पाहू राज्यसभा निवडणुकीच्या आधी सचिन पायलट पक्षामध्ये अस्थैर्य निर्माण करत आहेत असा आरोप त्यांच्यावर करत पक्षाचे प्रतोद महेश जोशी यांनी पायलट यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि चौकशीसाठी उपस्थित राहा असा आदेश दिला ही नोटीस शुक्रवारी बजावण्यात आली या नोटिसीनेच पायलट आणि त्यांच्या समर्थकामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण केलं म्हणजे ठिणगी नंबर तीन पक्षाच्या इतिहासात कधीही एखाद्या उपमुख्यमंत्र्याला अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली नाही असं पायलट समर्थकांचं म्हणणं आहे पण गहलोत यांना देखील अशी नोटीस आली असं गहलोत समर्थक म्हणत आहेत हा सगळा प्रकार सुरू असताना हायकमांड कधीही मध्यस्थी करून निर्णायक भूमिका पार पाडण्याच्या मनस्थितीत दिसत नाही किंवा तसं चित्र समोर येत नाही असं देखील एक सूर आहे या सगळ्या ह्याच्यात आणि ही नाराजी द, बोलून दाखवली जाती आहे तिकडे आणि ही नोटीस बजावल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडनी अशोक गेहलोत यांच्याकडे देखील नाराजी व्यक्त केली की उपमुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला अशी नोटीस देणं बरोबर नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांचं भाजपामध्ये जर ते गेले भाजपमध्ये तर त्यांचं तिथं भवितव्य काय असेल हाही प्रश्न आता चर्चेला आलेला आहे सचिन पायलट हे भाजपात जाणार असं कितीही ठामपणे सांगितलं जात असलं तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल का तर ते बिलकुल मिळणार नाही जे काँग्रेस करत होती तेच आता भाजप करते बाहेरून आलेल्या पक्षातल्या माणसाला काँग्रेसमध्ये घेतल्यानंतर किंवा भाजपने त्यांच्या पक्षात घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपद दिलं जात नाही अनेकदा मंत्रिपदही दिलं जात नाही हे महाराष्ट्रातल्या नारायण राणे यांच्या उदाहरणावरून आपण पाहिलेलं आहे त्याप्रमाणे सचिन पायलट मुख्यमंत्री होणार का भाजपत गेल्यावर होणार नाहीत मग तिथे कारणं काय आहेत तर वसुंधरा राजे तिथे आहेत त्यांना पंचेचाळीस आमदारांचा सा पाठिंबा आहे त्यामुळे भाजप आपल्या पक्षात नवं वादळ काही निर्माण होईल अशी परिस्थिती करणार नाही कदाचित सचिन पायलट यांना राज्यसभेवर घेतलं जाईल आणि त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल याशिवाय पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात तिथे काही महत्त्वाची खाती राजस्थानमध्ये दिली जातील आता हे सगळं सुरू असताना अशोक गहलोत यांनी काही गंभीर आरोप केले भाजपवर त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसच्या आमदारांना पंचवीस कोटी रुपयांची ऑफर दिली जाती आहे काय आहे हा प्रकार तर या सगळ्या प्रकारात अशोक गहलोत यांनी भाजपला जबाबदार धरलेला आहे आणि आमच्या दोघांमधला वाद हा भाजपच्या सत्तेची भूक आणि ऐश्चर्याला स्थिरता न ठेवण्याला कारण आहे असं त्यांचं मत आहे एन डी टी व्हीशी बोलताना मुख्य प्रतोद जोशी यांनी आपल्यालाही चौकशीसाठी बोलवलं आहे असा खुलासा केलेला आहे आणि कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही भाजपने गोव्यात मध्य प्रदेशमध्ये आणि ईशान्य भारतात जे केलं तेच भाजप आता राजस्थानमध्येही करू पाहत आहे आणि काँग्रेसच्या आमदारांना पंचवीस ते तीस कोटी रुपये देऊ केले जात आहेत असा दावा त्यांनी देखील केलेला आहे या सगळ्या प्रकरणात राहुल गांधींसाठी एक मोठा धक्का आहे राहुल गांधी यांनीच पुन्हा काँग्रेसचं अध्यक्षपद घ्यावं अशी मागणी सध्या काँग्रेसमध्ये जोर धरती आहे अनेक खासदार तशी मागणी करत आहेत आणि त्यामुळे राहुल गांधी समर्थक आणि राहुल गांधीकडूनही असं सांगितलं जात आहे की निर्णय एक मला मला तर मला घेऊ द्यात मला अध्यक्षपद करा नाहीतर मी काहीच बघणार नाही असं राहुल गांधी सांगतात असं त्यांचे समर्थक बाहेर बोलत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी निर्णय तर सगळे स्वतः घेत आहेत पण आपण कुठेच नाही ना या निर्णय प्रक्रियेत नाहीत असंही ते सांगत असल्याची चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे दोन्हीही तरुण नेते राहुल गांधी यांचे उजवे आणि डावे हात मानले जात होते काँग्रेसमध्ये राहुल गांधीसाठी त्यामुळेच हा सगळ्यात मोठा धक्का आहे मुळात मध्य प्रदेशमध्ये धक्का बसल्यानंतर आता राजस्थानमध्येही असाच काहीसा प्रकार होणार का अशा बातम्या येत असताना रविवारी कपिल सिब्बल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांनी केलेलं ने ट्विट पुरेसं बोलतं आहे कपिल सिब्बल काय म्हणाले की काही मोडतोड झाल्यानंतरच आपण लक्ष घालणार आहोत का याचा अर्थ घाई करा आणि लवकर काहीतरी पावलं उचला असं त्यांना त्याच्यातून ध्वनित करायचं आहे पण या सगळ्या बातम्या मोडतोडीच्या गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत महिन्यापासून येत आहेत आणि काँग्रेस नेतृत्वाला याची कल्पना नव्हती असं नाही शंभर टक्के कल्पना होती तरीही ही परिस्थिती चिघळू नये यासाठी फारसे प्रयत्न झाल्याचे स सकृतदर्शनी तरी दिसत नाहीत काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे त्यांच्या हातून दोन मोठी राज्य ऑलरेडी गेलेली आहेत ज्या देशात अठरा ते तीस वर्ष वयोगटातला हो मतदार हा लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे त्या देशात वयोवृद्ध नेत्यांना सोबत घेऊन पक्ष उभा करण्याचा अट्टाहास काँग्रेसने धरू नये असं काँग्रेसमधल्या तरुण नेत्यांचं म्हणणं आहे आता मी थोडंसं एक वेगळी तुलना आपल्यासमोर ठेवणार आहे सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातली काही स्थळं मी तुम्हाला सांगणार आहे ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे माजी मंत्री माधवराव शिंदे यांचे चिरंजीव राजघराण्यातले असूनही माधवराव शिंदे यांनी जनतेमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं सचिन पायलट हे माजी मंत्री राजेश पायलट यांचे चिरंजीव राजेश्वर प्रसाद यांचं त्यांचं मूळ नाव होतं आणि भारतीय हवाई दलात ते लढाऊ हेलिकॉप्टरचे पायलट होते एकोणीसशे एक्काहत्तरच्या भारत पाकिस्तान लढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांचा आणि राजीव गांधी यांच्या आग्रहामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजस्थानमधल्या भरतपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली या नो निवड निवडणुकीमध्ये त्यांनी पहिल्यांदा पायलट हे आडनाव लावलं माधवराव शिंदे आणि राजेश पायलट एकोणीसशे पंचेचाळीस साली दोघंही जन्माला आले आणि दोघांचाही अपघाती मृत्यू साधारण एक वर्षाच्या अंतराने झाला दोघांचीही मुलं ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे एक वर्षाच्या अंतराने राजकारणात आले ज्योतिरादित्य शिंदे हे बावीस आमदारांना घेऊन बाहेर पडले सचिन पायलट देखील बावीस आमदारांना घेऊन मी बाहेर पडेन असं सांगतायत असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत अद्याप त्यांनी कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजीव गा राजीव गांधी यांच्या अत्यंत जवळचे असणारे दोन नेते माधवराव शिंदे आणि राजेश पायलट हे दोघेही तरुण वयात काँग्रेसमध्ये आले राजीव गांधींनी त्यांच्यातले नेतृत्व गुण शोधले आणि त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देऊन त्यांना पक्षात आणलं त्यामुळे ती कला जी राजीव गांधींकडे होती ती कला राहुल गांधींकडे आहे का याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे त्याचं कारण असं की तरुणांच्या हाती सत्ता दिली पाहिजे भारत तरुणांचा देश आहे अशी चर्चा सुरू असताना हे सगळे प्रकार घडत आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे दोघेही राहुल गांधी यांचे विश्वासू बनलेले आहेत मात्र नंतरच्या काळामध्ये साधारणपणे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला आणि काँग्रेसमध्ये तरुण नेतेविरुद्ध वयोवृद्ध नेते असा वाद सुरू झाला दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक ही समाज माध्यमांवर आधी लढली गेली सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह होता आणि त्यात तरुण वर्ग आघाडीवर होता त्यामुळे पक्षाला आता तरुण चेहरा देण्याची गरज आहे असा मतप्रवाह सुरू झालेला आहे राहुल गांधी आज जरी पन्नास वर्षाचे असले तरी त्यावेळी त्यांचं वय पंचेचाळीस वर्ष होतं जेव्हा या स तरुणांचा बोलबाला सुरू झाला तेव्हा त्यामुळे तुलनेनी तरुण नेतृत्व पुढं केलं पाहिजे यासाठी पक्षातले अनेक जण सातत्याने बोलत आहे मात्र राजस्थानमध्ये तरुण नेतृत्व आहे ऐवजी अनुभवी नेतृत्वाला प्राधान्य देत ने अशोक गहलोत यांना पुढं केलं गेलं ज्योतिरादित्य शिंदे यांना संधी देण्याऐवजी कमलनाथ यांना संधी देण्यात आली प्रदेश काँग्रेसमध्ये वाद निर्माण होत असताना त्याची सोडवणूक कशी करायची याची कला काँग्रेसचे नेते विसरले की काय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला देखील ट्विट करून सांगावं लागतं की तातडीने करा मोडतोड झाल्यानंतर आपण लक्ष देणार आहोत का असं बोलावं लागतं मित्र हो महाराष्ट्रातही थोड्याफार फरकाने हेत चित्र हळूहळू दिसू लागलेलं आहे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार असतील किंवा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे असतील महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांपैकी हे दोन प्रमुख पक्ष या दोन्हीही पक्षांनी सातत्याने तरुणांना पुढं आणण्याचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनी एकदम नवीन चेहरे ज्याच्यात कुठलंही राजकारणाची पार्श्वभूमी नाही वक्तृत्वशैली चांगली आहे अशा लोकांना पुढं केलं तरुणांना संधी दिली अनेक जुन्या नेत्यांना त्यांनी घरी बसवलं मात्र काँग्रेस यातून काही धडा घेताना दिसत नाही आहे काँग्रेसमध्ये आजही ज्येष्ठ नेत्यांचं ॲव्हरेज एज जर बघितलं तर ते सत्तरीच्या आसपास आहे बाळासाहेब थोरात असतील ते सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत विधानसभेत निवडून आलेले आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील किंवा अन्य नेते असतील हे एकदम त वरच्या फळीतले नेते म्हणता येतील काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे देखील अत्यंत वयोवृद्ध आहेत आता इथे राजीव सातव यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी एक चर्चा सुरू झालेली असताना नाना पटोले देखील विधानसभेचे अध्यक्ष हे प्रश पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत वेळीच जर काँग्रेसने महाराष्ट्रात धडा घेतला नाही तर काँग्रेस काही वेगळी भूमिका घेईल असं नाही किंवा भाजपची सरकार म महाराष्ट्रात बनण्याइतपत लगेच परिस्थिती आहे असं नाही मात्र काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर उथलपुथल होईल आणि काँग्रेसचे काही नेते येत्या काळात असंच जर वातावरण राहिलं तर राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेमध्ये आपापले सोयीचे मतदारसंघ बघून जर गेले तर आश्चर्य वाटणार नाही मध्य प्रदेश राजस्थान ही उदाहरणं महाराष्ट्रातल्या काँग्रेस पुढे आहेत यातून महाराष्ट्रातील काँग्रेस काय धडा घेणार हे बघणं उत्सुकतेचं ठरेल नमस्कार